ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजचा आपला उपाय अचानक धनप्राप्तीसाठी असणार आहे, ज्याला आपण घबाड सापडणे असंही म्हणतो। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये बरेचसे उपाय असे असतात की जे केल्याने आपल्याला अचानक धनप्राप्ती होते। मित्रांनो, अचानक धनप्राप्तीचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे अचानक अशी नामी संधी चालून येते किंवा तुम्हाला धन प्राप्त होतं, धन सापडतं, किंवा तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय करताय त्याच्यामध्ये प्रचंड प्रगती होते, अचानक प्रगती। मित्रांनो, तुम्ही जर नोकरी करताय तर अचानक प्रमोशन्स येतील अगदी अनपेक्षितपणे। तुम्ही कोणताही व्यापार करताय, व्यापार प्रचंड गतीने वाढू लागेल। किंवा तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय करत नाहीयेत, मात्र मेहनत करताय, अभ्यास करताय, तर त्या परीक्षेमध्ये अचानक यश प्राप्ती होते। थोडक्यात काय, तर या न त्या कारणाने तुम्ही प्रगतीकडे वाटचाल करू लागाल, प्रचंड धन तुमच्याकडे येऊ लागेल, पैसा येण्याचे मार्ग खुले होतील। मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत खूप मेहनत करत आलेला असाल, तुम्ही खूप कष्ट केलेले आहेत, अनेक ट्रिक्स वापरलेले आहेत, अनेक उपाय केलेले आहेत जेणेकरून पैसा येऊ शकेल, मात्र हे सर्वच्या सर्व उपाय जर फेल झालेले असतील, हे उपाय जर कुचकामी ठरलेले असतील, तर कदाचित तुम्ही तुमच्या अवतीभोवती जी नकारात्मक ऊर्जा आहे ही त्यासाठी कारणीभूत असेल। जेव्हा आपल्या सभोवती आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते, मित्रांनो, त्याचा परिणाम हा आपल्या वर्तनावर होत असतो, आपल्या वागण्यावर होतो। आणि ज्योतिषशास्त्र असं मानतं की ज्या व्यक्तीच्या भोवती नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते, त्या व्यक्तीच्या हातून जी कामं घडतात त्यांना यश मिळत नाही। तुम्ही जो व्यापार व्यवसाय करताय त्याची प्रगती होत नाही, त्यातून पैसा प्राप्ती होत नाही, पैसा येता येता थांबतो। तर मित्रांनो, या सर्व कारणांसाठी ही नकारात्मक ऊर्जा घालवणारा असा हा उपाय असणार आहे। मित्रांनो, यासाठी आपल्याला काळे तिळ लागणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की काळे तिळ कुठेही मिळत नाहीत, आमच्या गावात, आमच्या परिसरात मिळत नाहीत, शहरात मिळत नाहीत। मित्रांनो, ज्या ठिकाणी देवपूजेचं साहित्य मिळतं, पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे काळे तिळ नक्की मिळतील। जर तुमच्या गावात, तुमच्या परिसरात जे दुकान आहे तिथे हे काळे तिळ नसतील, तर मित्रांनो, एखाद्या मोठ्या किराणा मालाच्या दुकानात सुद्धा हे काळे तिळ सहज मिळतात। तिथेही जर हे काळे तिळ नसतील, तर मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे खरेदी करू शकता। किंवा ज्या ठिकाणी मोठी देवस्थानं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, त्या ठिकाणी तर अवश्य हे काळे तिळ विकण्यास ठेवलेले असतात। ऑनलाईनमध्ये तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा विविध प्रकारच्या ऑनलाईन वेबसाईट्सवर हे काळे तिळ खरेदी करू शकता। हे जास्त महागही नसतात। तर मित्रांनो, असे काळे तिळ आपणास लागणार आहेत। तर हे काळे तिळ आपण शनिवारचा दिवस निवडणार आहोत। शनिवारच्या दिवशी दिवसभरात किंवा रात्री कधीही आपण हे काळे तिळ एका कागदामध्ये घ्यायचे आहेत। छोट्याशा कागदामध्ये हे काळे तिळ घेऊन आपण एखाद्या चौराहा, ज्याला आपण म्हणतो चौक म्हणतो, ज्या ठिकाणी चार रस्ते फुटतात अशा ठिकाणी जायचं आहे। त्या चौकाजवळ गेल्यानंतर, त्या चौकात गेल्यानंतर मित्रांनो, आपल्या चारही दिशांना, म्हणजेच आपल्या समोर जी दिशा असेल, कोणतीही दिशा असू द्या, या समोरच्या दिशेला चिमूटभर काळे तिळ फेकायचे आहेत उजव्या हाताने। लक्षात घ्या, डाव्या हातात आपण ती पूड धरायची आहे, जो कागद आपण आणलाय, आणि उजव्या हाताने हे काळे तिळ फेकायचे आहेत। त्यानंतर समोर फेकल्यानंतर पाठीमागे हे आपण चिमूटभर काळे तिळ फेकायचे आहेत। त्यानंतर उजव्या बाजूला हे काळे तिळ फेकायचे आहे चिमूटभर, आणि त्यानंतर डाव्या बाजूला। अशा प्रकारे हे चारही बाजूंना आपण हे काळे तिळ फेकणार आहोत। हे फेकताना आपलं तोंड एकाच दिशेला आपण ठेवायचं आहे, हे आपण तोंड बदलायचं नाही आहे। त्यानंतर पाचवी जी दिशा आहे ती आपली वरची दिशा आहे, आपल्या डोक्यावर। तर आपल्या डोक्यावरती, म्हणजे वरच्या आकाशाच्या दिशेने आपण चिमूटभर काळे तिळ फेकायचे आहेत। मित्रांनो, लक्षात घ्या, हा उपाय आपण केवळ आणि केवळ शनिवारच्या दिवशी करायचा आहे। मित्रांनो, त्यानंतर आपण थेट आपल्या घरामध्ये यायचं आहे, पाठीमागं वळून पाहायचं नाही आहे। कोणत्याही परिस्थितीत मागे न वळता, कुणाशीही न बोलता आपण जायचं सुद्धा आहे, आणि परत येताना सुद्धा कुणाशीही आपण बोलायचं नाही आहे। तर न बोलता आपण घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहेत, तोंड धुवायचं आहे, आणि आपल्या देवघरासमोर बसून ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे।
मित्रांनो, एक वेळा, तीन वेळा, सात वेळा, नऊ वेळा, अकरा वेळा, एकवीस वेळा, एकावन्न वेळा किंवा 108 वेळा किंवा 108 ची कितीही आवर्तने, कितीही वेळा, 108 वेळा आपण हा मंत्र जप करायचा आहे. मित्रांनो, अद्भुत अशा प्रकारचे परिणाम तुम्हाला दिसून येतील. तुम्ही हवं तर कोणत्याही किंवा कितीही शनिवारी हा उपाय रिपीट करू शकता, पुनरावृत्त करू शकता. तुम्हाला दिसेल की नवनवीन संधी, पैसे येण्याच्या, धनप्राप्तीच्या, धन खुले होण्याच्या नवनवीन संधी या निर्माण होत आहेत आणि तुमच्याकडे धन आकर्षित होत आहे. मित्रांनो, ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी कृपया अशा प्रकारचे उपाय करू नका, कारण विश्वास, श्रद्धा, आस्था या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात ज्योतिषशास्त्रामध्ये. कोणतेही ज्योतिष उपाय करताना धनप्राप्तीचे, लक्ष्मीप्राप्तीचे या गोष्टींचं पालन आपल्याला करावं लागतं. तर मित्रांनो, देवपूजा दररोज कर, चला देवावरती विश्वास ठेवा आणि कर्म आणि मेहनत करा, कष्ट करा. त्याशिवाय हे जे टोटके आहेत, हे जे काही उपाय आहेत, ते काम करत नाहीत. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.